या बातमीचे प्रायोजक द वर्ड ऑफ फॅशन अमृत कलेक्शन. जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर कृपया सबस्क्राइब करा. पारोळा अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीतर्फे अखिल भारतीय बडगुजर समाज महिला मेळावा पारोळा येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ अमळनेर रोड या शैक्षणिक संकुलात रविवार दिनांक 17/2/19 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत होणार आहे. तसेच या कार्यक्रमास महिला मार्गदर्शनासाठी ताईसो सौ अर्चना गोंधळेकर, ॲडव्होकेट हायकोर्ट ताईसो देवयानी ठाकरे, महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्य ताईसो सौ आशादेवी गुलाबराव पाटील, लेखिका व निवेदिका आकाशवाणी धुले यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी जास्तीत जास्त बडगुजर समाजातील महिलांनी उपस्थिती द्यावे असे आवाहन अखिल भारतीय बडगुजर समाज समिती अध्यक्ष उमेश करोडपती, समिती प्रमुख रत्नाबाई बडगुजर व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. मी अध्यक्ष अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती उमेश शिराळा करोडपती आपल्या बडगुजर समाजाच्या सर्व माता भगिनी कन्या युवती या सगळ्यांना आज आव्हान करतो. आमच्या पावळा शहरात श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ शैक्षणिक संकुल या संस्थेच्या प्रांगणामध्ये अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचा इतिहासात हा पहिलाच मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या मेळाव्यास आपली सर्व महिला तसेच समाजातील इतर मान्यवर यांनी उपस्थिती देऊन या मेळाव्यातील विविध कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा आणि कार्यक्रम यशस्वी करावा हे एक विनंती मी करतो. या कार्यक्रमाचा उद्देश की आपल्या समाजातील सर्व महिला ज्या आहे या महिलांचं संघटन व्हावं. खरं म्हणजे महिला शक्ती ही खूप मोठी शक्ती आणि या शक्तीचा उपयोग आपल्या समाजाला कसा करून घेता येईल हे एक आपलं पहिलं उद्दिष्ट आहे. म्हणजे महिलांचं संघटन करणं आणि या संघटन शक्तीचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करणं या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आपण मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमात आपण विविध समाजातील विविध अशा समस्या आणि त्यांचं निराकरण कसं केलं पाहिजे म्हणजे समाजाचा आपल्या कुटुंबाचा त्यासोबत आपल्या देशाचा पण विकास होतो याकरिता आम्ही विविध व्याख्यानांचं मेजवानी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहिलं व्याख्यान आम्ही जे ठेवलेलं आहे महिला आणि कौटुंबिक समस्या हे व्याख्यान औरंगाबाद येथील पब्लिक प्रोसिक्युटर हायकोर्ट ताईसाहेब सौ अर्चना गोंधळेकर यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे. त्यानंतर वैवाहिक समस्या आणि त्यांचं निराकरण हा एक ज्वलंत प्रश्न आहे. याच्यावर चाळीसगाव येथील महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्य ताईसाहेब सौ देवयानी ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहे. तसं तिसरं व्याख्यान आम्ही आयोजित केलेलं आहे श्री शक्ती आणि स्त्रियांचे संघटन आणि आदर्श कुटुंब माझ्या विचारातून माझ्या कल्पनेतून असा हा एक विषय. हे व्याख्यान ताईसाहेब सौ आशादेवी गुलाबराव पाटील, लेखिका आणि निवेदिका आकाशवाणी धुळे हे आपल्याला यातून मार्गदर्शन करणार आहेत. मला खात्री आपण ज्यावेळेस या ठिकाणून या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन ज्यावेळेस घरी जाण तर या कार्यक्रमातून फार मोठे विचार आणि एक फार मोठा वैचारिक बदल आपल्या महिलांमध्ये दिसून येईल आणि त्याचा परिणाम आपल्या समाजाच्या विकासासाठी तुमच्या कुटुंबाच्या विकासासाठी
निश्चितच होईल, कारण कुटुंब जोडणारी ही स्त्रीच आहे. स्त्रीचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे आणि ज्या घराची स्त्री ही खूप चांगल्या विचारांची असते त्या घराचा विकास, त्या घराण्याचा विकास आणि त्या समाजाचा विकास व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून या मेळाव्यातून आम्ही एक असा संदेश, चांगले विचार देण्याचा प्रयत्न करत आहोत. या सोबतच या ठिकाणी आम्ही रांगोळी स्पर्धा आणि त्यांना बक्षिसं याचंही आयोजन केलेलं आहे, सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे याच कार्यक्रमामध्ये आम्ही समाजाला उपयोगी पडेल असं एक मोबाईलवरचं ॲप तयार केलेलं आहे की ज्यातून लग्न जमवण्यासाठी समाजाच्या कुठल्याही व्यक्तीची माहिती, फोन नंबर, त्यांच्या कुटुंबाची माहिती ही सगळी सहज एका क्लिकवर उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातून आमच्या बडगुजर समाजाच्या नवीन अशा या युवकांनी, तरुणांनी एक छान असं ॲप तयार केलेलं आहे आणि त्या ॲपचं उद्घाटनसुद्धा आपण या ठिकाणी या कार्यक्रमात महिला मेळाव्यामध्ये करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी सकाळी 9 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असं या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी खास करून आमच्या पारळ्याचे आमदार डॉक्टर सतीश पाटील, त्याचप्रमाणे आमच्या पारळ्याचे खासदार नानासाहेब एटी पाटील, तसेच आमचे नगराध्यक्ष करण पाटील, माजी आमदार आबासाहेब चिमणराव पाटील, अशा मोठ्या मोठ्या व्यक्तींना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्या साक्षीने आपल्या या समाजाचा कार्यक्रम हा महिला मेळावा खूप चांगल्या पद्धतीने आम्ही यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसंच या ठिकाणी आल्यानंतर महिलांची बैठक व्यवस्था, सर्वांना बैठ बसण्यासाठी, जेवणासाठी खुर्च्यांची व्यवस्था, खुर्ची टेबल याची व्यवस्था केलेली आहे. आणि तरी सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. या ठिकाणी बौद्धिक अतिशय चांगल्या पद्धतीने चांगले विचार आपल्याला मिळणार आहात. ही संधी आपण समाजाच्या महिलांनी गमवू नये आणि त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या समाजाच्या विकासासाठी हातभार लावावा अशी माझी पुनश्च सगळ्या समाजाच्या महिलांना मी विनंती करतो. आणि मी 17 तारखेला सकाळी 9 वाजता आपल्या स्वागतासाठी या ठिकाणी आपल्या स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. तसंच माझ्यासोबत आमच्या समितीच्या प्रमुख रत्नाताई बडगुजर आणि आमचे सर्व पदाधिकारी हे सुद्धा आपल्या स्वागतासाठी या ठिकाणी सज्ज आहेत. फक्त आपले येण्याची वाट आम्ही बघत आहोत. आभारी आहोत. या महिला मेळाव्यासाठी येणाऱ्या सगळ्या महिलांना आणि मान्यवरांना मी सोयीचं जावं म्हणून या ठिकाणचा या कार्यक्रमाचा जो पत्ता आहे तो व्यवस्थित सांगतो, सगळ्यांनी ऐकून घ्या. श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ शैक्षणिक संकुल, अंमळनेर रोड, अशोकनगर, पारोळा, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र राज्य असा आहे. मोबाईल संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर माझा आहे 94-22-78-44-99. कुठलीही अडचण आल्यास किंवा या कार्यक्रमाविषयी माहिती पाहिजे असल्यास या मोबाईल नंबरवर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. तसंच विविध गावाहून मध्य प्रदेश, गुजरात, मुंबई, पुणे, अहमदाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून समाजाच्या महिला येणार आहेत आणि त्यांना कार्यक्रम स्थळ हे पारळ्यापासून अंबळनेर रोडला पारळ्या स्टँडपासून जवळजवळ 1.5 किलोमीटर आहे. म्हणून तुमची सुविधा व्हावी यासाठी कार्यक्रम स्थळापर्यंत येण्याकरता पारळ्याच्या बस स्टँडच्या समोर कुलकर्णी पेट्रोल पंप आहे. या कुलकर्णी पेट्रोल पंपवर 2 शाळेच्या बसेस, ज्या बसेसवर नाव लिहिलेलं आहे श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ, यांची पिवळ्या रंगाच्या बसेस आहेत, त्या तिथे उभ्या असतील. तर तिथून आपल्याला या कार्यक्रम स्थळी आणण्याची व्यवस्था आणि कार्यक्रम संपल्यावर पोहोचवण्याची व्यवस्था आम्ही
आमच्या संस्थेमार्फत केलेली आहे, तरी याचा लाभ आपण अवश्य घ्या. आपल्या कोणत्याही महिलेचा महिलेची गैरसोय होणार नाही याची जास्तीत जास्त खबरदारी आम्ही घेणार आहोत, तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.